मंडळी, सकाळच्या वेळी काही गोष्टी पाहणे ज्योतिषशास्त्रात शुभ मानले गेले आहे. असे म्हटले जाते की सकाळच्या वेळी तुम्ही काही शुभ गोष्टी पाहिल्या तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो. तसेच या गोष्टी पाहिल्यावर लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर राहते. ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आलेले आहे ज्या सकाळी उठल्यावर पाहिल्या तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. यासोबतच ज्योतिषशास्त्रात सकाळच्या वेळी दिसणाऱ्या काही संकेताबद्दलही सांगण्यात आले आहे. सकाळी उठताच या गोष्टी पाहणे शुभ मानले गेले आहे. आज आपण जाणून घेऊयात सकाळच्या वेळी कोणत्या वस्तू पाहिल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जाऊ शकतो. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की सकाळी उठल्यावर आपण आपले दोन्ही हात पाहावेत. अशी मान्यता आहे की आपल्या हातांमध्ये सरस्वती, ब्रह्मा आणि लक्ष्मी हे वास करतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपले हात पाहिल्याने व्यक्तीला आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. सकाळी उठल्यावर जर तुम्हाला चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू आला तर समजून जा की तुमच्या दिवसाची सुरुवात अगदी चांगली झालेली आहे. सकाळच्या वेळी जर तुम्हाला एखादी विवाहित महिला तयार होऊन हातात पूजेचे ताट घेऊन तुम्हाला दिसली तर हा शुभ संकेत असू शकतो. तुम्हाला एखादे मोठे काम मिळू शकते. सकाळ सकाळ पांढरे फूल, हत्ती इत्यादी गोष्टी पाहणे देखील शुभ मानले जाते. अशा गोष्टी पाहिल्यास आपल्यावर लक्ष्मीची विशेष कृपा राहते. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दूध, दही यासारख्या गोष्टी दिसणे देखील शुभ मानले जाते. हे तुमचे भाग्य दर्शवते. तसेच सकाळी गाय दिसणे हा एक शुभ संकेत आहे. जर एखाद्याला सकाळी गायीचे दर्शन होते तर त्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर सकाळच्या वेळी घराबाहेर कुणी साफसफाई करताना दिसले तर याला शुभ संकेत मानले जाते. अशी मान्यता आहे की हे दृश्य पाहिल्यानंतर व्यक्तीची मोठ्या संकटातून सुटका होते. सकाळच्या वेळी नारळ, शंख, सुपारी इत्यादी वस्तू पाहिल्याने शुभ मानले जाते. यामुळे धनलाभ होण्याची दाट शक्यता वाढते. सकाळी जाग येताच मंदिरातील घंटाचा आवाज ऐकू येणे हे फारच शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला शुभ वार्ता मिळू शकते. तसेच त्यांचे अडकलेले कामे मार्गी लागू शकते. आपल्या वेदांमध्ये व पुराणांमध्ये असे म्हटले गेले आहे की आपल्या हातात सर्व तीर्थ तसेच सर्व देवी देवता वास करतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्या हातांच्या तळव्यांनी आपल्या मस्तकावरून चेहऱ्यावर स्पर्श करावा. असे केल्यास आपल्याला संपूर्ण तीर्थक्षेत्र दर्शनाचा लाभ मिळतो. तसेच सर्व देवी देवतांचे आशीर्वादही मिळतात. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.